दुबईमध्ये 21 ते 25 फेब्रुवारीला आपण ही शिवजयंती साजरी करणार आहे. पण इतरांसारखी नाही मित्रांनो, ही शिवजयंती असेल उद्योगधंद्याची शिवजयंती. 2 दिवस इथे बिझनेस कॉन्फरन्स अल खुरी हॉटेल दुबई या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह 4-स्टार हॉटेलमध्ये आपण करणार आहे आणि 3 दिवस आपण दुबई फिरणार आहे. बिझनेस अपॉर्च्युनिटी शोधण्यासाठी ज्या मराठी लोकांनी तिथे जाऊन चांगले उद्योगधंदे उभे केलेत त्या लोकांच्यासोबत आपण फिरणार आहे, ते सगळं जाणून घेणार आहे. आणि ह्या प्रवास आपण कसा करायचा यासाठी खाली एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकमध्ये आपल्याला ना नफा ना तोटा तत्त्वावरती आपल्या मराठी बांधवांना जग दाखवण्याचा आमचा हा प्रवास आहे, हा प्रयत्न आहे. आणि शिवजयंतीच्या निमित्ताने हजारो आपले लोक उद्योगधंद्यामध्ये आले पाहिजेत याच्यासाठी हा प्रयत्न. आणि म्हणून खाली एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन सगळे डिटेल्स पहा आणि जरूर या शिवजयंती ॲट दुबई. धन्यवाद. आपल्याला खूप वेळ वाट बघावी लागली याच्याबद्दल मी पहिली दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी काही पुढारी नाही त्याच्यामुळे खोटी कारणं काही सांगणार नाही. सगळा वेळ ट्रॅफिकमध्येच गेला हे तुम्हाला जाहीरपणे सांगतो. डॉक्टर प्रशांत थोरात आणि सर्व सहकारी मिळून हा आयोजित केलेला आजचा कार्यक्रम शिवाजी महाराज आणि आजचा तरुण असा माझा विषय आहे. जर आजच्या तरुणाला तरुण जायचं असेल, मुंबईतलाच नव्हे, महाराष्ट्रातलाच नव्हे, या भारतातल्या प्रत्येक तरुणाला तरुण जायचं असेल तर एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे त्यांनी त्याचा स्वतःचा काहीतरी छोटा मोठा उद्योग धंदा व्यवसाय उभा केला पाहिजे. नोकऱ्या करून मराठी माणूस मुंबईत उभासुद्धा राहू शकत नाही, बसण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यांनी राज्य करण्याचा प्रश्नच येत नाही. धंदा करा. तुम्हाला सांगतो हे धंदे कसे करतात लोक. केरळामध्ये नारळ पिकतो, केरळामध्ये नारळ बनतो, केरळाच्याच गाडीत मुंबईत येतो, केरळावाला माणूसच डिलिव्हर करतो. हे सगळेच असल्यामुळे केरळातल्या नारळाला भाव मिळाला नाही असं कधीच झालं नाही. नारळ तिथे लयतलय तुम्हाला सांगतो 8 रुपयाला जागेवरती शेतातून त्या शेतातून उचलला जातो. एका नारळाला वर्षाला किमान 500 नारळ लागतात. ते लोक काय करतात, फक्त झाड लावतात, वर्षाला 500 नारळ किती झाले 8 रुपयाच्या हिशोबाने 4000 रुपये एका झाडाचे. एका एकरात तुमचे 40,000 स्क्वेअर फूट असतात. 100 झाडं असली तरी 4 लाख रुपये एका एकराचे. केरळातला शेतकरी जागेवर असे तंगडं उलटं करून झोपल्या झोपल्या कमवतोय. आणि इथं आम्ही 40 दिवस काम केलं तरी आम्हाला 4000 रुपये मिळण्याची मुश्किल आहे. कारण धंदा कसा करायचा हे आम्हाला कोणी शिकवलं नाही. नारळ फोडायला शिकवले, प्रसाद खायला शिकवला, पण नारळ विकायला शिकवलं नाही आम्हाला. आणि हे जेव्हा आम्हाला कळेल ना. आता काल एक सज्जनग्रस्त म्हणले टोमॅटोला भाव मिळत नाही मग टोमॅटो फेकून मारा, कांद्याला भाव मिळत नाही कांदे फेकून मारा. असं काय वाटतं तुम्हाला, हे शक्य नाही आहे. पण त्या कांद्याचं तुम्ही ग्रेव्ही करा, 400 रुपये किलोनी जाते, हे कोणतरी शिकवलं पाहिजे. 400 रुपये किलो आपण हॉटेलमध्ये जे असं चमचमीत म्हणून खातो ना ते फक्त 3 कलरमध्येच असतं आहे, पांढरा पिवळा आणि लाल. तुमच्या कॉम्बिनेशननुसार तुम्ही सांगितलं पनीरची पाहिजे त्यात कलर टाकायचा, तुम्ही सांगितलं हे पाहिजे कलर टाकायचा. ही ग्रेव्ही म्हणजे नथिंग बट कांद्याची लसणाची पेस्ट असते. हॅलो, कांदा कसा किलो आहे 4 रुपये किलो आणि ग्रेव्ही कशी किलो आहे 400 रुपये किलो. काय पाहिजे आता आपल्याला, कांदा पाहिजे का ग्रेव्ही पाहिजे, हे शिकलं पाहिजे आम्ही. की आता आमचा शेतकरी 4 रुपयांनी कांदे विकणार नाही तर तो 400 रुपये किलोची ग्रेव्ही विकेल. टोमॅटो 2 रुपये किलो, टोमॅटो चिप्स काय किलो भावाने मिळते, वेफर्स नाही बालाजी. हॅलो, 10 ग्रॅम किती रुपयाला, 5 रुपयाला. त्याच्यात 10 रुपयातलं 2 रुपयाचं वेफर किंवा चिप्स असते आणि 8 रुपयाची हवा असते. हॅलो, लोक काय विकत नाहीत मला सांगा ना. एका बाबांनी तर काही भांडवल पदार्थ न लावता नुसतं लोकांना एवढंच सांगितलं, हवा लो हवा छोडो, 70,000 कोटीचा मालक आहे आता बाबा. बाबा नुसतं लोकांना सांगितलं सवेरे जल्दी उठो, सास लो, प्राणायाम, अनुलोम विलोम, हवा लो हवा छोडो, 70,000 कोटी. आम्ही कुठे आहे, आणि आमची पोरं आम्हाला दिवसातून आम्हाला ना 1000 मधले ना 800 फोन हेच असतात, साहेब मला एक धंदा करायचा आहे पण मला पैसे नाहीत माझ्याकडे, माझ्याकडे भांडवल नाही आहे. भांडवलाचा विचार कधी केला आहे मी तेव्हा,
आपल्या तरुण पोरांना विचारलं ना, फक्त तुम्ही सांगावं सर कोणाला बदलून काढायचं, याच्यात आपले ना मुंबईतली सगळी माणसं मुंबईतून कर्जत कसारा हे अशी बाहेर 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 सगळी गेली. मारामाऱ्या करायच्या नाही, आपण मुरमुरे विकूनसुद्धा पैसे कमवू शकतो. आपण जी भेळ खातो ना भेळ, तुम्ही संगमनेरला जावा ते मालपाणीत ना मालपाणी, ज्यांनी खूप माल कमवला तंबाखू विकून नुसती गायछाप जर्दा संजय मालपाणी आमचे त्यांची आहे, त्यांच्या भेळीच्या ब्रँडला लाह्या लागतात लाह्या. त्या लाह्या किती रुपयाच्या विकतो तो पोरगा, आपला मराठी पोरगा आहे. लाह्याचं होलसेल कॉन्ट्रॅक्टमधून त्या पोराला वर्षाला किती रुपये मिळतात माहिती आहे का? मुरमुरे भडंग नुसते लाह्या 4 कोटी रुपये वर्षाचा नफा त्याचा लाह्या विकून. आत्ता ते छत्तीसगडमध्ये निवडणुका झाल्या, तिथं सरकार पलटी झालं. तुम्हाला त्याचं कारण सांगतो. छत्तीसगडमध्ये एक इलाका आहे, जसं आपल्याकडं पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ मराठवाडा आहे, जसं बुंदेलखंड नावाचा एक भाग आहे. गरिबी एवढी प्रचंड आहे की गायीनं जर शेण टाकलं तर त्या शेणातले दाणे वेचून त्यातले आणखी काय भाकरी करता येईल का किंवा शिजवून खाता येईल का, एवढं प्रचंड दारिद्र्य. मला सांगा तिथले लोक काय करतील हो? एवढे आपण जर धर्मशाळा उघडून ठेवली तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे ना. माझं हेच म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या तरुणांनो, जर छत्तीसगडमधला बुंदेलखंडमधलं ते सगळं इथं येतं आहे, मग महाराष्ट्रातल्या विदर्भ मराठवाड्यातले मुंबईत का येऊ नये आणि स्वतःचा उद्योगधंदा का करू नये? आणि आपल्याला तर शिवाजी महाराजांनी एवढं सगळं एवढी सुवर्णमय भूमी तयार करून ठेवलेली आहे. फक्त आम्ही ज्यावेळी पोरांना सांगतो ना, अरे तू लाव चहाची गाडी, तू लाव वडापावची गाडी, तू विक समोसा विक पाणीपुरी, तो म्हणतो साहेब पटतंय सर तुमचं म्हणणं बरं का, पण आम्ही पाटील आहे ना. काय प्रॉब्लेम आहे आमचा? आम्ही पाटील आहे ना साहेब. आणि एखाद्या पाटलाला जर तुम्हाला भिकेला लावायचं असेल ना तर फक्त त्याला दिवस अजून 50 वेळा एवढंच म्हणायचं, काय पाटील कसं आहे, आई लगेच 4 चहान रे 5 चहान रे मिळेल ते चहावारी फुकट कंगालच करा त्याला, नुसतं पाटील म्हणायचं. हल्ली मी तर रस्त्यात कुणीतरी दिसला ना लगेच त्याला म्हणतो काय पाटील सर चहा घेताय का, आमची खानदानी सवय आहे. पाटील म्हटलं ना घर विकीन पण चहा पाजील, जो पोकळ रूपापैकी नाही. अरे देशमुखाचा पोरगा काय, पाटलाचा पोरगा काय, मराठ्याचा पोरगा काय, ब्राह्मणाचा काय, सगळ्या मराठी माणसांनी मिळून आता एकमेव तडाखा लावला पाहिजे. जे काय करायचं स्वतःचा उद्योगधंदा करायचा. किती नफा मिळतो माहिती आहे तुम्हाला? बुर्जी पाव विकणाऱ्या पोराचं वर्षाचं उत्पन्न 41 लाख रुपये, वडापाव विकणाऱ्या पोराचं उत्पन्न आहे वर्षाला 51 लाख रुपये. हे पाणीपुरी वगैरे विकतात ना तुम्हाला छोटे छोटे वाटतात, वडापाव वगैरे किमान 20 लाख रुपये वर्षाचे छापतात. आणि आम्ही काय म्हणतो, आमच्या बाळ्याला ना गोदरेजमध्ये नोकरी लागली, 13,000 रुपये पगार आहे. 30 दिवस राबल्यावर 13,000 पगार, इथं 20 लाख रुपये ते पोरगं घेऊन जाते आणि ती राहतात एकदम साधी बरं का, अजिबात माज नाही काय नाही. तुम्ही दोन कानाखाली जरी मारले ना तरी जी साहब गलती हो गया फिर से नाही करेगा, कारण जर ते बुंदेलखंडात परत गेलं तर गायीचं शेणातले दाणे उचून खायच्यात, त्यापेक्षा इथं तर फक्त 2 मुस्कळात खायच्यात. लक्षात घ्या, ही नम्रता त्यांच्या त्याच्यामुळे आलेली आहे की तिथं जाऊन उपाशी मारावं लागेल. आपलं इथं काही टिकलं नाही मुंबईत, आपण काय म्हणतो नाही झालं मुंबईत तर काय हरकत नाही परत गावाला जाईल. तर गावी आईबापाने ना हातात बांबू घेऊन उभं राहिलं पाहिजे. परत गावाला यायचं नाही जोपर्यंत तुझ्याकडे मर्सिडीज गाडी नाही आणि मुंबईत 10 कोटीचा फ्लॅट घेत नाही. अजिबात येऊ नको इकडे तू. आम्हाला पोरगा नाही असं समजून आम्ही तो वांझो ठेवत असं समजून सोडून देऊ आणि नाहीच परत आला तर या वयात परत प्रयत्न करू. कशाचा? मुलाला उद्योजक करण्याचा. तुम्हाला काय वाटलं? हल्ली ज्याला ज्याला एकुलते एक पोरग आहे ना ती कार्टी आईबापाला ब्लॅकमेलच करतात. आणि ते हा पिक्चर बघितला ना आता त्या लहान पोराचा, कुठला पोर पिक्चर आला, म्हणजे मुंबईत श्रीमंत माणसं राहतात याचा पुरावा आहे, सगळ्यांनी नाळ बघितला आहे बरोबर. जर आईबापानी काय लाड केले नाही ते पोरग लगेच म्हणतंय मला नाही वाटत तुम्ही माझे खरे आईबाप आहे. आपण त्याला हे सांगितलं पाहिजे तुझे खरे आईबाप आहोत, तुझ्या भविष्यासाठीच बोलतोय की तू परत गावाकडे यायचं नाही, तुला अंगावल्या कपड्यानिशी पाठवले, परत येशील तर तू गावात स्वतःची गाडी आणि स्वतःचं वैभव उभं केल्याशिवाय परत तुला गावात एंट्री नाही असं म्हणून पोरांना पाठवा. नाही तर आपण जर म्हणलं ना जा चुलत्याकडं मामाकडं राहा, काय मुंबईत हातपाय मारता येईल का, मार नाही तर ये आपलं परत गावाला आहेत तर गावातलं घरसुद्धा विकावं लागेल.
लक्षात घ्या, गावातलं सुद्धा घर विकावं लागेल. आणि म्हणून या महाराष्ट्रातील तरुणांना, जर तुम्ही शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानत असताल तर लक्षात ठेवा, आता मुंबईतल्या चेंबूरच्या गोवंडीच्या बैंगनपाड्याच्या झोपडपट्टीत तुमचं स्थान नाही. तुमचं स्थान हे तिकडे मलबार हिल वगैरे, तिकडे बंगलेत ना मोठमोठे मुलुंडला टॉवर आहेत ना, तिथे असलं पाहिजे. म्हणजे आपलं शेत ही जशी आपली पॉवर आहे की नाही, आता टॉवर ही सुद्धा आपली पॉवर असली पाहिजे. आणि मराठी माणसाने डायरेक्ट वावर टू टॉवर असा प्रवास केला पाहिजे. नाही तर गावातले पण एका खेड्यातून आलाय, मुंबईत पण कुठेतरी एखाद्या असलपा व्हिलेजमध्ये झोपडपट्टीत भटवाडीला राहतोय, हे ती स्वप्न पूर्वीच्या पिढीची होती, आत्याच्या पिढीनं तशी स्वप्न बाळगायची नाही. आणि कुणीसुद्धा मुळशी पॅटर्नचं रिपिटेशन करायचं नाही, आता घडवायचा तो मावळ पॅटर्न. एक रुपयाची बापाची जमीन न विकता 1 कोटीची गाडी घेऊन गावात जायचं, हा मावळ पॅटर्न उभा करावा लागेल. आणि पोरांना तुम्ही स्पष्ट सांगायचं, तुला असा वाऱ्यावर सोडला तुला अजिबात मदत मिळणार नाही. जेव्हा आम्ही घरातून मदत करतो की नाही, 2 वेळच्या भाकरी पण भाजून देतोय, बांधून देतोय, पार्सल पण देतोय, त्या आयुष्यात उभं राहणार नाही. पण शिवाजी महाराजांच्या मागे कोण उभं होतं? सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या आणि इथली सामान्य माणसं उभी होती. आणि म्हणून शिवाजी महाराजांना हे स्वराज्य उभं करता आलं. म्हणून मुलाला 4वी-5वीपासून ट्रेनिंग द्या. अमेरिकेत पोरं 15-16 वर्षाची झाली की आईबाप त्याची बॅग भरून देतात, ही बॅग घे आणि स्वतःच्या पायावरती उभा राहा. म्हणून तिथली पोरं श्रमप्रतिष्ठा आहे. तिथली पोरं टॉयलेट साफ करण्यापासून, मार्केटिंग करण्यापासून, सेल्स करण्यापासून स्वतःची स्वतः कामं शिकतात. आणि म्हणून आज अमेरिका महासत्ता आहे. आमच्याकडे 30 वर्षाचं गाढव झालं ना, गाढव 30 वर्षाचं, तरी त्याचा बाप म्हणतो, नाही आमचा बाळ्या ना अजून लहानच आहे, त्याला काय जास्त कळत नाही. आणि अशा गाढवाचं लग्न ठरवायला कशाला जाता तुम्ही, ज्याला अजून काही कळतच नाही. म्हणून पोरं 10-12 वर्षाची झाली ना, तेव्हापासून त्यांना आपण काहीतरी विक्री कौशल्य, विक्री कला शिकवली पाहिजे. आणि ज्याला काही विकता येणार नाही ना, त्यांनी स्वतःला विकायची तयारी ठेवली पाहिजे मग. आणि जर स्वतःला विकायचं नसेल तर विक्री कला शिकली पाहिजे. पाणीपुरी विका, भेळ विका, शेवपुरी विका, काही पण विका, पण स्वतःचं भवितव्य उभं करा. लक्षात ठेवा, ज्यांनी ज्यांनी विक्री कला शिकली त्यांनी त्यांनी जग विकत घेतलंय. विकायला लाजू नका. असं स्टॉलवर तुम्ही उभं राहिलं, आपल्याला एवढीच लाज वाटते. मग आमच्या गावातलं कोणी बघितलं तर, नातेवाईकांनी बघितलं तर, अरे काय लाजायची गरज आहे, कोण तुमच्या घरी आणून देतो? जर तुमच्याकडे पैसे नसेल ना, सक्का मामासुद्धा तुम्हाला त्याची पोरगी देत नाही. आणि जर तुमच्याकडे पैसे असतील ना, तर ओळख नाही पाळख नाही, तो माणूससुद्धा तुम्हाला म्हणतो, यावर्षी कर्तव्य आहे का साहेब? हॅलो, मला 16 देशमुखांनी रिजेक्ट केलेलं आहे. का? तर मी पुस्तकं लिहितोय. त्यांना असं वाटलं की पुस्तकं लिहिणं म्हणजे काही करिअर नाही. तर ह्यांना इंटरेस्ट कशात? पैसे किती छापतोय. म्हणून मी तेव्हापासून लोकांना सांगतोय, तुमची डिग्री किती आहे, ज्ञान किती आहे, याला दुनिया काहीच मोजत नाही. तुमच्या खिशात किती पैसे आहेत याचीच बाजारात किंमत आहे. आणि ज्याला मोठं व्हायचं ना, त्यांनी गावात कधी राहायचं नाही. ज्या ज्या गावात जन्म झाला ना, त्या गावात जास्त वेळ थांबायचं नाही, लगेच तिथून कल्टी मारायची. आणि ज्याला मोठं व्हायचं ना, त्यांनी नातेवाईकांकडे चहा प्यायला गेलो, दत्तजयंती होती म्हणून जेवायला गेलो, गिळायचा लय शौक आपल्या लोकांना. फुकट कुठं गिळायला मिळेल? डॉक्टर साहेब जेवण ठेवलंय का? जेवण आहे का कार्यक्रमानंतर? नाही ना. बऱ्याचशा ठिकाणी तर कार्यक्रमाला गर्दी करायची म्हणली ना, तर आयोजकांचा एकच फंडा असतो, कार्यक्रमानंतर सुग्रास भोजन आहे. त्यांचं लक्ष तिकडंच असतं की एकदाचं ह्याचं संपू द्या, गिळायलाच. लिहा बरं तुम्ही की लग्नाचं आयोजन केलेलं आहे, प्रत्येकाने अक्षता पडल्या की घरी जेवायला आपापल्या जावं. बघा, तुम्हाला कळेल तुमचे नातेवाईक किती आहेत, खरे नातेवाईक किती आहेत. आणि लग्न म्हणल्यावर बायकांना तर लय मजा असते की एकदाचं एक दिवस फुकटचं जेवायला मिळेल, नाही तर दररोज आपलं ते जेवण बनवणे, भांडे धुणे, ह्याच्यात आपलं आयुष्यच गेलं. म्हणून बायकांचा आग्रह असतो, जर आपण त्यांच्या लग्नाला नाही गेलो तर आपल्या मुलांच्या लग्नाला कोण येईल, असं बायकांचं म्हणणं असतं. ॲक्च्युली म्हणणं असतं की मिळतं ना फुकट गिळायला, 500 रुपयाच्या आहेरात हॉटेलमध्ये गेलो तर किती रुपये लागतील? किमान 3-4 हजाराला लागेलच, काय असेल ते. आपले पडद्याच्या मागे लय शूर असतात लोक. आणि घरात म्हणणार, तू सांग कोणाला मारायचंय, आणि बाहेर आलं ना, नाही नाही साहेब ते चुकून झालं, तरुण पोर असतात त्यांनी असं सर समजून घ्या, आपलीच माणसं आहेत बरं का, आपण तुम्ही मराठी मी मराठी असं तिथं मग बरं का, असं मांजर घरात वाघ आहे, मराठी माणूस वाघच आहे. कुठं? बाथरूममध्ये. मैदानात आलं ना, नाही 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 ते कसं आहे,
प्रेमाने आपण सॉल्व करूया छानपैकी. हां, माझा सांगण्याचा मुद्दा असा होता की जर आपल्याला मुलं मोठी करायची असतील ना, तर कोणाच्या तरी आश्रयानं राहणं सोडून द्या. आणि उगाच दत्त जयंतीला गेलो, अष्टमीला गेलो आणि ह्याला गेलो, हे बघा ना, ते भैय एकदा आले ना मुंबईत, चार चार वर्ष गावाला जात नाहीत. तिकडून पत्र येतं, आप बाप बन गे, तो म्हणतो ठीक आहे इधरही पेडा बाटेंगे. लक्षात घ्या, म्हणजे नुकतंच लग्न झालंय, महिन्याभरात ते पोरगं घर सोडतंय, पुढे चार चार वर्ष गावाला जात नाही, कारण ते आपल्याला मूल होणार आहे, त्याच्या भवितव्यासाठी आपण रात्रीचा दिवस केला पाहिजे. आमची माणसं काय करतात, लग्न झालं 15 दिवसांनी मुंबईला येतात, परत काहीतरी काम काढतात 15 दिवसांनी. नाही आलं तो जरा ते ह्याचं जे व्यवहार बाकी होता ना, मग जत्रा आलीच आपली, जत्रा 2 दिवसाची, हा 20 दिवस गावालाच. दिवाळी आली, 21 दिवस गावाला. मला सांगा, मालक ह्याला कामाला ठेवेल का, ह्याचा धंदा टिकेल का? कुठला गुजराती मारवाडी जैन तुम्हाला दिवाळीमध्ये दुकान बंद ठेवून गावच्या जत्रेला गेलेलं दाखवा? पण आमचं मंत्र बेनं जत्रेला गेल्याशिवाय नाही, कुलदेवत ना आपली, गेलंच पाहिजे. जसं देवाने म्हटलं याला की तू नाही आला ना, त्यावेळी मी मंदिरातून पळून जाईल. जत्रा बित्रा काय नसते, ह्याला ह्याचा शोक. देवाच्या पुढं बकरं का कापायचं? देवाच्या नावाने. मग मंदिरात नेऊन काप ना, देव जर खातो ना तर मंदिरात नेऊन काप. पण मटण सगळं ह्यो खातो आणि देवाला फक्त शिंग, कारण ती शिजत नाही, नाहीतर ती पण सोडली नसती. 400 किलोमीटरचा प्रवास, 400 रुपयेचं मटण खाण्यासाठी, पण ते जाण्यायेण्यात तुमचा वेळ, श्रम, पैसा जो जातो ना, त्याच्यात तुम्ही इथं 4000 रुपये कमवले तर 10 दिवस खाऊ शकता निवांत, पण नाही खाण्यासाठी. आणि नाव देवाचं मध्ये घालायचं, कुलदेवतेचं. वर्षातून एकदा जावं लागतं ना, जावं लागतं काय, तुला शोक हे सांग ना खायचा. काही लोक तर ते जत्रेला हे उसनं घेऊन जातात पैसे, पण गावात अशी एंट्री असते, जसं काय हा मुंबई विकत घेऊन आला आहे. जत्रा संपल्यावर परत म्हणतो, भाऊसाहेब 500 रुपये उसने देता का, मला जरा हाशिलायला शिल्लक राहिले नाही. ही आमची गावागावातली वस्तुस्थिती आहे, आणि ही बदलायची असेल तर आम्हाला हे बाकीच्या भानगडी कमी करून उद्योगधंद्यावर फोकस करावं लागेल. एकदा मुंबईत आलो तर स्वतःचं पहिलं काय घेतलं पाहिजे, घर घेतलं पाहिजे. हां, कोण म्हणलं घर, हात वर करा घर घेणारे, आहे काय का बांबू एक इकडं, यांना फटके दिले पाहिजेत स्वतःचं घर म्हणणाऱ्यांना. गुजराती माणसं जैन मारवाडी घेतात का गेले? मुंबईत आलं की पहिलं टपरी, कुठं दुकान ठेला लावायला मिळेल, भाजीपाला मांडतील, केळी मांडतील, विकायला सुरुवात करा. चार चार पाच पाच भाई एकत्र राहतात, एक जण चपात्या लाटतो, एक जण डाळ बनवतो, एक जण भात बनवतो, ज्या कढईत बनवतात त्या कढईतच जेवतात, ज्या तव्यात चपात्या लाटतात त्याच्यातच एक जण जेवतो. त्यांची भांडी किती असतात, 5 ते 6, म्हणजे इथली पथारी उचलले की 2 तासात दुसरीकडे. आपलं सामानच एवढं असतंय की ते वाहण्यासाठी एक टेम्पो लागतो, आणि उपयोग काय नाही. मुलीच्या आईबापांना ना फटके दिले पाहिजे, इथं राहायला जागा नाही आणि एवढे भांडी देता कशाला, डबे डुबे टोप बीप अमुक दम. अरे राजा, पूर्वी दुष्काळ असायचा, पाणी कमी असायचं, पाणी साठवण्यासाठी, धान्य साठवण्यासाठी वस्तू नव्हत्या, म्हणून मुलीचे आईबाप आवर्जून 5 टोप 5 डबे शेतात जे काही पिकल तेवढं सुरक्षित तरी ठेवण्यासाठी डबे डुबे देतोय. आता इथं घरपोच मिळतंय स्विगी. मला सांगा काय 50 किलो साठवायची गरज आहे का? आता 5 किलो दुकानातून आणलं, साफ केलं, लगेच दळणाला दिलं आणि संपला विषय तुमचा. पण आजही आमची देशमुखी पाटील की कशा दे, 5-50 अशा गव्हाच्या गोण्या, तांदळाच्या गोण्या, याची प्रॉपर्टी तेवढीच, ते 5 पोती गव्हाची. गव्हाचा भाव किती, गव्हाचा भाव किती, 17 रुपये किलो. एका पोत्यात किती, 50 किलो. 5 पोतीचे किती झाले, 17 रुपये किलो × 50, 100चं पोतं पकडतो मोठं, आपण मोठे लोक आहे, 1700 रुपयाचं एक पोत. ह्याच्या घरात किती पोती आहेत, 5, किती झाले, 15×5 = 75, लईत लई 9000चा मामला घरात. जमीन आहे आमची गावाला, बागायती आहे, काय पिकतंय, गहू. त्याच्यापेक्षा शेतावरी पिकवली का तुम्ही, शेतावरी एका एकरमध्ये 9 लाख रुपयाची शेतावरी पिकते, माहिती आहे तुम्हाला, पाणी कमी लागतं, माळ रानावर पिकते. आणि आमचे शेतकरी विचारतात, सर काय शेती करू, पहिली याची शेती कर, याची इथं नांगरणी पहिली कर, मग ते पिकल. परभरीमध्ये एका गावामध्ये 2-3 तळी होती, डुकरंसुद्धा तिकडे फिरकत नव्हती.
एका पोराला असंच कळलं कुठतरी मोत्याची शेती कशी करायची, त्यांनी त्या तलावामध्ये ते मोती सोडले, शिंपले शिंपले. आज ते पोरगं जवळपास 20 लाख रुपये वर्षाला कमवत आहे. गावचं तळं जिकडं कुणी फिरकत नाही त्या तळ्यात शिंपले सोडले मोत्याचा धंदा करतंय. आमची पोरं काय करतात, तळ्याच्या काठी बाजूला कुठली जागा दिसते का आडोशाची असे बघतात. कशासाठी, जर भेटलीच एखादी आर्ची तावडीत, बरोबर ना. आहे त्या परिस्थितीत, आहे त्या स्थितीत, आहे त्या सिच्युएशनमध्ये बरेच उद्योगधंदे करता येतात, पण आम्हाला भलतेच धंदे शिकवले जातात. तुम्ही कुठलेही पिक्चर बघा, मराठी हिंदी 100 मधल्या 90 पिक्चरमध्ये एकच स्टोरी असते, एकच स्टोरी. एक सुंदर मुलगी, तिच्या मागे एक टार्गेट पोरग, हां, मग ते पटवापटीची भानगडी, मध्येच हाणामारी आणि शेवटी त्यांचं लग्न होतं. एवढी भानगड बघण्यासाठी आम्ही आयुष्य काढायचं का? त्याच्यापेक्षा तू असा उद्योग कर, असे पैसे कमव की तुझं लग्न ठरायची वेळ आली तर तुला अशी स्थळांची लाईन लागली पाहिजे, RG1, RG2, RG3, RG4, RG5, एवढे पैसे कमव. सोपं आहे की नाही? पण आम्हाला पिक्चर खरे वाटतात. ॲक्च्युली लाईफ काय आमची, ज्याच्या खिशात पैसे तो राजा, आणि ज्याच्या खिशात पैसे नाही तो भिकारी, तो कंगाल. तुम्हाला काय व्हायला आवडेल? भिकारी, बरोबर. राजा कधी होतो माणूस माहिती आहे का? नोकरी करून कुणी राजा होऊ शकत नाही. आई वडिलांनी घर बांधलेलं असतंय त्या छपरात राहायचं, कारण खोली छोटीशी 10x10 जर सून करून आणली तर मुलांनी कुठं झोपायचं ना, आईबापांनी कुठं झोपायचं. तुम्ही मुळशी पिक्चरमध्ये बघितलं असेल, पाटील डायरेक्ट वळकोटी बांधून घराबाहेरच गेले, पाटलाचं पोरग ते. तुम्ही 150 स्क्वेअर फुटामध्ये जिथे तुमचं बाथरूम तर बाहेरच आहे, त्याच्यामध्ये 2 संसार होऊ शकत नाही हे समजल्यामुळे आईबाप मुलाचं लग्न लावून देतात, तू मुंबईला राहा आम्ही गावाला जातो. पण हेच जर तुमच्याकडे 2 BHK फ्लॅट असेल तर आईबापा सकट मुलाला राहण्याचा आनंद मिळेल. म्हणून मुंबईत मराठी माणसांनी आता बिल्डिंगमध्ये आणि टॉवरमध्ये राहायला गेलं पाहिजे, आणि टॉवरमध्ये जाण्याचा मार्ग केवळ उद्योगधंद्यातून जातो, नोकरीतून जात नाही. माझं एक सायनला फ्लॅट आहे एवराड नगरला 14व्या माळ्यावरती, त्याचं मला 15,000 रुपये भाडं मिळतं. ते मी कायमस्वरूपी माझ्या आईलाच देत असतो, तिच्या अकाउंटमध्ये कायम 4-5 लाख रुपये पडून असतात. हे का सांगतोय, जर मी नोकरीला असतो तर मी उलटे त्या 15,000 रुपयातले 13,000 हाणले असते दर महिन्याला. आई जरा कडकी आहे बरं का, जरा पाठव ना, जरा पोरांची फी भरायची राहिली आहे, अमुक राहिली आहे, हे नाही. उलटं मी तिला विमानाने गेल्या वर्षी दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावन सगळं दाखवलं. हे कधी होऊ शकतं? हे कधी होऊ शकतं? जर तुम्ही उद्योजक असताल तर. आत्ता मी एप्रिल आणि मे मध्ये तुम्हाला सांगतो, जगातले 12 देश फिरून येणार आहेत, 12 देश. आपण पूर्वी काय म्हणायचो, हा माणूस लय मोठा आहे बरं का, लय माणूस चतुर आहे, काय 12 गावचं पाणी पिलेलं आहे. अरे त्यावेळेचं एक गाव म्हणजे आजचा एक देश आहे, कारण विमानाने 2 तासात तुम्ही ह्या देशातून त्या देशात जाता. आणि म्हणून तुम्हाला जर वाटतंय ना आपल्या मुलांनी मोठं व्हावं, एकदा तरी त्याला विमानात बसवलं पाहिजे आणि एक तरी देश तुम्ही त्याला फिरवून आणलं पाहिजे. लग्न उशिरा केलं तरी चालेल हो, काय लग्न उशिरा केलं म्हणजे काय प्रॉब्लेम होतात का? नातू होत नाही का तुम्हाला? नातोंड होत नाहीत का? तुम्हाला विश्वास नाही का तुमच्या बाळ्यावर? हां, आम्हाला उठशूट लग्नाची लय घाई, 18 वर्ष झालं पोरग, 20 वर्ष झालं, 22 पहिलं त्याला स्वतःच्या पायावर उभं करा. आणि जर तुमची मुलगी असेल तर मुलीचं लग्न वाजत गाजत करून 40 लाख रुपये खर्च करण्यापेक्षा थोडक्यात लग्न करा, रजिस्टर करा, इकडचे 50 इकडचे 50, आणि तेच 40 लाख रुपयातलं 35 लाख रुपयाचा एक गाळा तिला लग्नात दत्तक म्हणून देऊन टाका, की पोरी उद्या जर माझ्या जावायचं काय बरं वाईट झालं, जर त्याची नोकरी गेली, त्याचा धंदा नीट चालला नाही किंवा अपघातात तो मेला, तर त्या 35 लाख रुपयाचा गाळा आहे ना त्याचं महिना 35,000 रुपये भाडं येईल आणि तू आयुष्यभर सुखाने राहशील. हा बदल करा. नुसतं गावाला दाखवण्यासाठी मोठं लग्न केलं, काय झालं, पुढे पोरगी झोपडपट्टीत, पोरगी परत भाड्यानी, हे उद्योग कशाला पाहिजे तुम्हाला? म्हणून मुलीला देताना भांडे कुंडे साड्या बिड्या हे देण्यापेक्षा सोनं पण देतात काय लोक. मुलीला 10 तोळे दिले, 20 तोळे दिले, 30 तोळे, कशाला? सोन्यामुळे पैसे वाढतील का? पैसे वाढतील कशाने? काहीतरी उद्योगधंद्यात लावले म्हणजे उद्या तुमच्या मुलीला उद्योग तरी करायची गरज आहे का? नुसतं त्या दुकानाचं भाडं जरी घेतलं तरी ती मुंबईमध्ये राहू शकते, मुंबईत सन्मानाने राहू शकते. पण 40 लाख रुपयाचं लग्न केलं त्यानंतर जर तिला परत माहेर यायची वेळ आली तर तुम्ही स्वतःच बेकार झालेले आहात, तर मुलीला कुठला आधार देऊ शकता? आणि म्हणून शिवाजी महाराजांचं ऐका,
शिवाजी महाराजांनी त्यांच्या चारही मुलींसह दोन्ही मुलांची लग्न अत्यंत साधेपणाने केल्यात. ज्या माणसाकडे 3 लाख लोकांचं लष्कर आहे त्यांच्या मुलीच्या आणि मुलाच्या लग्नाला 500 वराडीओ, आणि आमच्याकडे खायलाच काय नाही, संध्याकाळी 5,000 लोक जेवले आणि 1,500 पत्रिका छापल्या. ही बंद करा नाटकं, तर मराठी माणूस मुंबईत उभा राहील. लग्नाचा खर्च दोन्ही बाजूनी कॉमन करा, 40 लाख इकडचे, 40 लाख इकडचे, 80 लाख एकत्र करा आणि मलबार हिल साईडला एखादा गाळा घ्या आणि तिथं व्यवसाय उद्योग सुरू करा. आम्हाला लोक अजून काय सांगतात, गावी 5 एकर जमीन आहे सर. अरे तुझी 5 एकर जमीन म्हणजे मुंबईतला 500 स्क्वेअर फुटाचा एक गाळा आहे, तेवढ्यात येते 5 एकर जमीन. गावी 5 लाख रुपये एकरी भाव असेल तर 5 एकरचे किती झाले, 25 लाख. इथं गाळ्याची किंमत 70-80 लाख आहे. किती आहे, एवढा स्टेज एवढा गाळा 70 लाखाला असतो. तो घ्या ना तुम्ही. हा बदल जरी केला ना तरी मुंबईत मराठी माणसाला छानपैकी उभं राहता येईल. आणि मुंबईत मराठी माणूस उभा राहील ही अपेक्षा तुम्ही पुढाऱ्यांकडून सोडून द्या. पुढारी हे करू शकत नाहीत, पुढारी स्वतः उभे राहतात तुम्हाला आडवे करण्यासाठी. कुठल्या पुढाऱ्यांनी मला सांगा की गोरगरिबाच्या पोराला सांगितले चल दुबईला, चल अमेरिकेला, तुला मी उद्योगधंदे कसे केले जातात शिकवतो. नाही, ते त्याला गल्लीतच फिरवणार, गल्लीतच फिरवणार. आणि काय, फक्त त्याच्या खांद्यावर हात टाकला की नाही त्याला पण असं वाटतं ना की अण्णांनी हात टाकला, बापूने माझ्यावर त्यांचा आशीर्वाद. काय नाही, काय नाही, ह्यांनी हात टाकला की वाटोळं पक्क आहे, पक्क आहे. म्हणून मी पोरांना नेहमी सांगतो, पांढरे कपडेवाले बघितले ना 500 फुटाहूनच पळ सुटायचं की नको, जय महाराष्ट्र नको. धंदा एकमेव, फक्त लोकांचं कौतुक करायचं. आमच्या एका मित्राने पुरंदरमधून निवडणूक लढवली होती आमदारकीची. आता काय करतो तो माणूस माहिती आहे का, बकऱ्या चारतो, बकऱ्या. गेले ना सगळे पैसे निवडणुकीवारी, ह्याला वाटलं मी आमदार होईल. अरे लोक एवढी हुशार आहेत, सकाळी एकाचा भात खात्यात, दुपारी दुसऱ्याचा पुलाव, संध्याकाळी तिसऱ्याची बिर्याणी, रात्री दुसऱ्याची दारू पितात आणि चौथ्यालाच मतदान देतात. ती पण गॅरंटी नाही कोणाला दिली मतं. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही तिकडं न जाता जेवढी ताकद तुम्ही राजकारणावरती लक्ष केंद्रित करता की नाही, तेवढीच ताकद तुम्ही एखादा छोटासा स्टॉल, टपरी याच्यावर फोकस करा. तुम्हाला 3 वर्षात लक्षात येईल की तुम्ही मुंबईत स्वतःचं हक्काचं घर फ्लॅट टॉवरमध्ये विकत घेऊ शकता. चाळ आणि झोपडी हे आता बंद करा, कारण चाळीत जर तुम्ही गेले ना तर परत गाळ्यातच जाणार आहे. सुरुवात म्हणून चाळ ठीक आहे, पण आयुष्यभर चाळीत राहायचा उद्योग करायचा नाही. कारण चाळ म्हटलं की आला परत तेच उद्योग, एकमेकाची स्पर्धा आली. गणपती मंडळाचा अध्यक्ष होणे याच्यासाठी मारामाऱ्या, उत्पन्न काय, 0 आहेत ना. बरेचसे प्रकरण तुम्हाला झाले असतील, कळले असतील तुम्हाला. मुंबईतल्या बहुतेक मारामाऱ्या गणपती मंडळाच्या होतात, हे माहिती आहे तुम्हाला. मिरवणुकीवरून मिरवणूक कोणाची, गणपतीची. मारामारी कोणाची, भक्तांची. मंडळ कोणाचं, पक्षाचं. मिलं कोण, कार्यकर्ता. बघा तुम्ही कुठलंही. हे सगळे पुढारी का स्पॉन्सरशिप देतात मंडळांना, हॅलो. त्यांनी हे उद्योग करण्यापेक्षा, देवी आणि गणपती बसवायला पोरांना पुढाकार देण्यापेक्षा, त्यांनी जर असं सांगितलं की या मंडळातल्या 50 पोरांना तुम्ही बाहेर पडा, तुम्हाला प्रत्येकाला मी 5-5 लाख रुपये देतो, तुम्ही स्वतःचा एक एक छोटासा स्टॉल टाका, त्या दिवशी खरी क्रांती होईल, गणपती बसून होणार नाही. मी पण वाट बघतोय बरं का. मला एक माणूस म्हणला होता 15 लाख रुपये देतो, तो अजून देतोय मला पैसे. मग मी त्या आठवलेंना विचारलं, म्हणलं आठवले साहेब ते तुमचे मित्र आम्हाला पैसे देत नाहीत 15-15 लाख रुपये. ते म्हणले ते टप्प्याटप्प्याने देणार आहेत, हळूहळू देणार आहेत. म्हणजे काय 5 वेळा ह्याला निवडून द्यायचं का, हा. मी त्यांना विचारलं काय, ओ आपू देणेवाले लेकिन एक साथ देने को रिझर्व बँक हमको दे नहीं रही है तो हम आपको देंगे जरूर देंगे. मग त्यांना विचारलं तुम्ही कोणाबरोबर आहे, ते म्हणले अभी तक हवा देखा नाही आहे, तो जिधर हवा होगा तो हम उसके साथ जाएंगे. आठवले तेवढेच मी सांगितले, मी काय पाठ करून नाही बोललेलो, जे टी व्हीला वगैरे बघतो तेवढंच मी आहे. मुंबईत मराठी माणूस, महाराष्ट्रात मराठी माणूस हा शिवाजी महाराजांच्या विचाराने उभा राहू शकतो. फक्त आपल्या पोरांनी
नोकरीचा मार्ग बदलून उद्योगधंद्यामध्ये आलं पाहिजे एवढंच मला म्हणायचं आहे. तुम्हाला सांगतो, कांद्याला भाव मिळत नाही, कोथमिरीला भाव मिळत नाही, भाजीला भाव मिळत नाही, ह्याला भाव मिळत नाही, त्याला भाव मिळत नाही. बाहेर जाऊन चेक करा, हॅलो, बाहेर जाऊन चेक करा, वर्षाचे 12 महिने सफरचंद मिळतं की नाही. हात गाडी हात हात वर करा ज्याला पटतं आहे की हां सफरचंद मिळतं. हां, असं कधी झालं का सफरचंद तुम्हाला 40 रुपये किलोने मिळालं? 100 रुपयाच्या खाली कधी मिळालं का तुम्हाला? एकदम फ्रेश असेल 180, 2 दिवस जुना असेल 140, टाकूनच द्यायचे संध्याकाळी. तो काय म्हणणार, 100 रुपयाच्या नीचे मिळेल की नाही, लेने काय तो लिहू नाही. विकणारा कोण असतोय सफरचंद? विकणारा स्पेशली सांगतोय तुम्हाला मी, स्पेशली सफरचंद विकणारा तुम्हाला कोण मराठी म्हणून दिसला? कुणीच नाही. सफरचंद बनतो कुठे? काश्मीरमध्ये. काश्मीरमध्ये कोण आहे शेतकरी? मुस्लिम. कुठल्या गाडीत येतात ते सफरचंद? मुस्लिम लॉरीवाल्याच्याच येतात. ते कोणाला विकतात इथं आल्यावर सफरचंद? मुस्लिम माणसालाच विकतात घाऊकमध्ये. आणि तो मुस्लिम व्यापारी कुठल्या व्यापाऱ्यांना देतो? त्याला भगवान म्हणतो आपण. सगळ्या हातगाड्यांवरती फळं विकणारे कोण समाजाचे लोक आहेत? ते मुस्लिम बांधव आहेत. बरोबर. माझा ह्यातला सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की ते तिकडून आणतानी सफरचंद आणतात, जातानी गाडी काय मोकळी नेतात का? नाही, जातानी कांदे नेतात, बटाटे नेतात, कारण काश्मीरमध्ये बाकीची शेती होत नाही. म्हणजे लॉरीचा पेट्रोलचा डिझेलचा बरोबर उपयोग करतात. सफरचंदचा भाव 100च्या खाली का येत नाही? त्याचं कारण असं की जर आम्ही 100च्या खाली विकलं तर माझा काश्मीरमधला जो पिकवणारा शेतकरी आहे त्याचं नुकसान होईल, म्हणून ते 100च्या खाली विकत नाहीत. मराठी माणसाचा कांदा भाजीपाला टोमॅटो खाली का येतो? कारण पिकवणारा मराठी आहे, खाणारा मराठी आहे, पण मधली साखळी मात्र अजून मराठी माणसाची उभी राहिलेली नाही, म्हणून भाव पाडले जातात. आणि जर भाव पडू नयेत असं तुम्हाला वाटतं तर भावाभावांनी एकत्र या, एका भावानी शेती करा, दुसऱ्या भावानी मुंबईत स्टॉल मांडा की डायरेक्ट माझ्या शेतातून, डायरेक्ट माझ्या टपरीवर, डायरेक्ट माझ्या हातगाडीवर, बघा तुमचा भाव पडतोय का? पडणारच नाही. तुम्ही शेतात टोमॅटो लावता तोपर्यंत 40 रुपये किलो असतो, आणि जेव्हा तो लाल व्हायची वेळ येते डायरेक्ट 4 रुपयावर येतो. हे गणित दरवर्षी, तरी अक्कल नाही, तरी टोमॅटोस, तरी कांदाच, कशाला कांदा लावायचा मला सांगा. आणि लावला ना तर कांदा लावायच्या अगोदर पहिले स्वतःचे शीतगृह तयार करू की जर भाव 2 महिने मिळाला नाही तर जेवढी मला किंमत पाहिजे ती मिळत नाही तोपर्यंत कांदा मिळणार नाही. अहो, कांद्यामुळे सरकार पडतं, कांद्यामुळे सरकार बदललं जातं, म्हणून तुम्ही कांदा नीट सांभाळायला शिका, म्हणजे तुमचा वांदा होणार नाही. कांदा शिका. वस्तू तीच आहे, आज विकाय गेले 2 रुपये किलो, पण 2 दिवस दम धरा 4 रुपये किलो, 10 दिवस दम धरा 10 रुपये किलो, 2 महिने दम काढा 40 रुपयांनी कांदा जातो. पण आम्हाला घाई असते मार्केटपर्यंत न्यायचं, पण तिथं विकायचं कोणाला? पंजाबमधले शेतकरी डायरेक्ट लॉरी भरून गहू घेऊन येतात आणि इथं मुंबई पुण्याच्या कुठल्याही रस्त्यावर लावतात आणि डायरेक्ट गहू विकतात. विकतात की नाही? 25 रुपये 30 किलोनी. बघा ना, तांदूळ पण विकतात ते, डायरेक्ट अख्खी लॉरी घेऊन येतात. आमचा मराठी माणूस असं का करत नाही की माझ्या गावात टोमॅटो पिकला, डायरेक्ट टेम्पोज भरला आणि मुंबईत घेऊन आलो. बरं, आपले जिथं मित्रमंडळी ओळखीचे आहेत लावा ना तिथं टेम्पो. फ्लावर आला तर अख्खा फ्लावरच घेऊन या, टोमॅटो अख्खा टोमॅटोच घेऊन या. काय लोक तिथं गावातच ते रस्त्यावरती, मग म्हणजे मला कुठल्या संघटनेबद्दल काय बोलायचं नाही, पण काही लोक दरवर्षी राडा करतात. काय? शेतकऱ्याच्या ऊसाला भाव मिळाला पाहिजे. किती भाव मिळतो ऊसाला? 2000 रुपये टन, 2500 रुपये टन. तुमच्याच शेतात पिकलेला ऊस रिलायन्स बंधू नावाचे बंधू आहे तिथं, काळूबाळूची जोडी आहे मुंबईत एक, मुकेश आणि अनिल, रिलायन्सचे मॉलमध्ये हे ऊस विकतात. असं एवढीशी डबी असते, 189 ग्रॅम, म्हणजे 189, त्याच्यात पण 11 ग्रॅम चोरी, 200 ग्रॅम पूर्ण नाही. 39 रुपयाला विकतात, रफ पकडतो, 200 ग्रॅम ऊस तो कापलेला असे छोटे पीस केलेले असतात आणि ते 200 ग्रॅम ऊस, म्हणजे मी 11 ग्रॅम माझ्या पदरचे वाढवले बरं का, कारण आपण शेतकरी असल्यामुळे थोडंसं पसाभर जास्त द्यायची आपल्याला सवय आहे, तसं मी आघळपगळ मत मांडतोय. 200 ग्रॅम ऊस 40 रुपयाला, 1 किलो कितीला झाला? 1 किलोचा भाव काय झाला?
दोनशे रुपये टनाचा भाव सांगा आता, 200 रुपये किलो टनाचा भाव किती? 2 लाख रुपये. हॅलो, टन म्हणजे 1000 किलो असतात साहेब, 1000 × 200, 2 लाख रुपये किलोनी अंबानी ऊस विकतोय मॉलमध्ये आणि आमचा शेतकरी अजूनही डोकी फोडून घेतोय. उसाला भाव मिळाला पाहिजे कुठं? साखर कारखान्या कशाला तिथं साखर कारखान्याला गाळपाला देतोय? इकडं ये ना मुंबईमध्ये, जरा काप असं डेकोरेशन कर आणि विक ना. 20,000 रुपये किलोनी मिळाले तरी काय वाईट आहे तुला? तो टनाला किती विकतोय? 2 लाख रुपये. तुला 20,000 मिळाले तरी काय वाईट आहे? टनाला 2,000 रुपये घेण्यापेक्षा टनाला 20,000, 10 पट झाली ना किंमत. पण हे करावं लागेल. मला विकायची लाज वाटती, मुंबईत कसा उभा राहू, मला कोणतरी बघल, माझ्या नातेवाईकांनी बघितलं तर काय वाटेल? तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळी हे उद्योग सुरू केला, म्हणजे मला बोलण्याचा तुम्हाला अधिकार याच्यासाठी आहे की मी बापाच्या जमिनीतला 1 रुपया घेतलेला नाही, बापाच्या कष्टाचा 1 रुपया न वापरलेला मी माणूस आहे. मी स्वतःच्या पायावर 10वीपासून उभा राहिलेलो आहे. स्वतःला सायकल घ्यायची कुमकुमी होती, ते जो जिता वही सिकंदर पिक्चर बघितला, सायकल घेईल तर असलीच घेईल. बाप म्हणला आपले शाळेचं बघा, शाळेत जायला आहे का आपल्याकडे काय ते बघा. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही. मी 10वीनंतर सुट्टीत 2 महिने कामाला गेलो पण ती सायकल घेतली स्वतःच्या कष्टाने. आम्हाला उद्योजक व्हायचं असेल, पोरांना करायचं असेल, तर आम्हाला पोरांना मागितली वस्तू आणि लगेच दिली हे करणं बंद करा. शेजाऱ्याच्या घरी मोबाईल आहे म्हणून तुम्ही 2000 मोबाईल आणून दिला, ते दुसऱ्या शेजाऱ्याचं घर दाखवतंय, त्याच्याकडे तर स्मार्टफोन आहे 5000, मग तुम्हाला 5000 मोबाईल घ्यावा लागतोय. दुसऱ्याचं परत दाखवतंय 20000, त्याला सांगायचं मोबाईल घेण्यासाठी वय लागतं, 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. मग तो 18 वर्षाचा होसपर्यंत गप्प बोलूच नको. 18 वर्ष झाल्यानंतर म्हणायचं जे स्वतःच्या पायावर उभे राहतात त्यांनीच मोबाईल वापरायचा असतो. मग तो म्हणेल की मला परवडत नाही, 8000 फोन योग्य वाटत नाही. मग म्हणायचं 20000 फोन घे, तेवढं उत्पन्न कमव आणि तुला स्मार्टफोन मिळेल, तू स्वतःचा उद्योगधंदा सुरू कर. त्याला त्याच्या पैशांनी फोन घेऊ द्या, आयुष्यभर एक फोन टिकल. आणि बापाच्या पैशांनी जर घेऊन दिला दर 6 महिन्यांनी फोन फुटल, काय पाहिजे तुम्हाला? बघा, जे फुकट मिळतं त्याची किंमत नाही. अहो, शिवाजी महाराजांच्या वडिलांनी डायरेक्ट शिवाजी महाराजांना दिला असता किल्ला, हा किल्ला घे शिवबा, ह्याच्यावर बस, एक खुर्ची बनवतो, झाला तुझा राज्याभिषेक. नाही नाही नाही, पुण्यात जा, सो कष्टानी 12 मॉलमध्ये फिर, माणसं कशी ती ओळख, शोध, चांगली चांगली माणसं बाजूला घे, जी तुझ्या विरोधात येतील मी बघेल इथून काय त्यांना गोळी कुठून द्यायची काय द्यायची. हां, फोनवरनं ते होईल सगळं. पण शिवाजी महाराजांना असं शून्यातून उभं करायला शिकवल्यामुळे शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं. तुम्ही बघा ना, जर तुमच्या पोराची कॉलर कोणी धरली तर तुम्ही अख्खा गाव घेऊन येता, आहे की नाही? बरं, आपल्या पोराची आवृत्ती किती आपल्याला माहिती, त्याने आपली कॉलर धरली होती काल, आपण त्याच्यासाठी भांडायला रस्त्यावर आहे. आता शिवाजी महाराजांचं वय 29 वर्षाचं आहे. शिवाजी महाराजांच्या अगदी सुरुवातीपासून सांगतो, 17 वर्षाचं वय शिवाजी महाराजांचं. तो 2 बंधू चालून आले होते दोघा भावांवरती, फर्राद खान आणि फतेह खान, बरोबर. 17 वर्षाचं आपलं पोरग आहे, नुकतं त्याचं स्वराज्याचं करिअर सुरू झालं आहे आणि आदिलशाहीची 5000 फौज आपल्या पोरावर चालून गेली आहे. शहाजीराजांनी लगेच विजापूर सोडायला पाहिजे होतं, चला चला मुलाला मदत करू, पत्र पाठवलं, फर्राद खान इकडून निघाला आहे, फतेह खान निघाला आहे, दोन्ही पोरांनी स्वबळावरती लढा आणि यांचा पराभव करून दाखवा, म्हणजे मला सिद्ध होईल की मी तुमचा बाप आहे. बेंगलोरमध्ये संभाजीराजांनी फतेहखानाला हरवलं, फराद खानाला, आणि इकडे शिवाजी महाराजांनी पण इथं याचा पराभव करून दाखवला, दोघा भावांनी दोघांचा पराभव करून दाखवला, एक फतेहखान आणि फराद खान, सिद्ध केले की नाही? म्हणून मुलांची सारखी सारखी मदत करणं बंद करा, त्यांना सोबळावर उभं राहू देत. पडले ना, समजा शिवाजी महाराज घोड्यावर बसताना पडले असतील ना लहानपणी 2-3 वेळा, जिजाऊ साहेब अशा लांबून बघायच्या, महाराज बघायच्या, अरे आपली आई आहे का नाही. आता जर ती नाळ पिक्चर असताना तर शिवाजी महाराज हे बोलले असते, तुम्ही माझी खरी आईच नाही बरं का, मी घोड्यावरनं पडलो, माझे गुडघे फुटल्यात आणि तुम्ही तिकडे निवास बघताय. नाही नाही नाही, त्या शिपायांना सांगायच्या, ए
अजिबात उचलायचं नाही माझ्या पोराला. घोड्यावर पडलंय ना, त्याला स्वतः उभं राहू दे. त्याला लगाम कसा धरायचा, रिकीप कशी मारायची, तात कशी मारायची, घोड्यावर उडी कशी मारायची आणि घोडा कसा फेकायचा, त्याचं त्याला शिकता आलं पाहिजे. कारण रणांगणात मी त्याच्यासोबत नसणार आहे की थांब 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 शत्रू आलाय मी घोडा जरा पुढे घे. नाही नाही, त्याचं त्याला शिकू दे. म्हणून स्वराज्यातले शिवाजी महाराज उत्कृष्ट प्रतीचे घोडेस्वार झाले आणि उत्कृष्ट राजा पण झाले. सायकल शिकताना साधा आपले गुडघे फुटतात की नाही हो, आपण दोन चार वेळा पडतो की नाही, प्रॉब्लेम काय आपला माहिती आहे का? पॅंडलकडे बघायचं असतं का? हा, हँडलकडे बघायचं असते. आमचं पॅंडलकडे बघतंय बरोबर चालतंय का? काय करायचं आहे? तो हँडलकडे बघ, पुढं बघ, पॅंडल आपोआप चालतो. एकदा जर त्याला हे शिकवलं ना तर ते आयुष्यात स्वतःची स्वतः सायकल चालवतं. पण आपण नुसतं असं धरूनच असतो, तू फक्त बस आणि पॅंडल मार, आयुष्यभर तूच बस. असे पोराला शिकवतात का? पहिले तीन चाकाची आणून द्यायची, बाकीचे दोन चाकाची द्यायची, मग तुझे तू चालव, पडेल झडेल आपोआप शिकेल. पण आम्हाला पोरांना खचटायला नको. अहो जिजाऊंना तर एकुलते एक पोरगा होतो, सांगा ना. अफजल खान चालून आला त्यावेळी पण शहाजीराजेने मध्यस्थी केली असती ना. थांब पोरा, तुझ्यावर मोठं संकट आलं, येतो 20-25 हजाराची फौज घेऊन. नाही शिवबा, तू 17व्या वर्षी पराक्रम करू शकलाय, आता तू 29 वर्षाचा आहे, आणखी 12 वर्षाचा तुझा अनुभव वाढलेला आहे. भीड आणि अफजल खानाला संपव. संपवला की नाही? कोण अफजल खान? ज्यांनी शहाजीराजांना जिंजीत कैद केलं त्या अफजल खानाला शिवाजी महाराजांनी उभा फाडला. याला तर पराक्रम म्हणतात ना. म्हणून मुलांना मोकळं सोडा, पडू द्या, झडू द्या, तरच ते वाढू द्या. पडले नाही, झडले नाही, आयुष्यात अजिबात वाढले नाही. अलग लक्षात, पडू देत काय प्रॉब्लेम नाही, गुडघा फुटू दे, हातपाय मोडू दे. एकदा हात मोडला ना की लक्षात येतं हात का मोडतो. चुलीच्या जवळ बसवायचं आणि त्याला गरम भाकरीला हात लावायला द्यायचा तव्याला, काय होतं मग त्याला कळतं आपली आई काय कष्टानी भाकरी भाजते. हां, हाच संस्कार असतो. म्हणून कधीतरी त्याला बसवा चुलीसमोर. आता इथं चुली नसतील, गॅससमोर बसवा. तो म्हणेल ना मला पटकन दे पटकन दे, मला भाकरी पटकन पाहिजे, या म्हणायचं ये एक भाकरी तू फिरव. आणि त्याला माहीत नसतं ते पटकन भाकरीच्या ऐवजी तव्यालाच हात लावेल. म्हणायचं कळलं, दररोज तुझ्यासाठी असा हात भाजून घेते तेव्हा तुला भाकरी खायला मिळते. या भाकरीची जाण ठेव, या चाकरीची, या मायमावलीची जाण ठेव. पीळ काय अजून जात नाही. मी म्हणजे ना, म्हणजे आमच्या आजोबाकडं घोडा होता, तुझ्याकडं काय नाल तरी आहे का? घोड्याची नाल, नाल नाल ती कुठं टिकवली माहिती आहे का? दरवाज्याला चिटकवतात ना उलटी. घोडा गेला, नालच राहिली फक्त. पण पीळ काय आमचा जात नाही, कसं करणार आपण? म्हणून ना, लाज सोडा, आबरू सोडा, शरम सोडा, बेशरम व्हा, काय प्रॉब्लेम नाही. कृष्णाला कितीतरी वेळा लोकांनी अपमानित केलं, कृष्णाने त्याचं काम करणं सोडलं का? शिवाजी महाराजांचा कितीतरी वेळा लोकांनी अपमान केला, शिवाजी महाराजांनी आपला मार्ग बदलला का? महाराजांचा मार्ग चुकीचा होता का? कृष्णाचा मार्ग चुकीचा होता का? जेव्हा लोक तुम्हाला असं म्हणतात की अमुकचं पोरगं बिघडलंय, आपण समजायचं आपण योग्य ट्रॅकवर आहोत. आहोत ज्यांना लोक वाया गेलाय असं म्हणतात तेव्हा त्यांना असं म्हणायचं असतंय, ह्यो आमचं ऐकत नाही आणि मूर्खांचं कधी ऐकायचं नसतं. लक्षात घ्या, म्हणजे आपल्या घरी येऊन सल्ला द्यायचा, तुमच्या पोराला ना मेडिकलला टाका. आता मला सांगा थोरात साहेब, आता मेडिकलला जाणं एवढी सोपी गोष्ट आहे का? सगळी कॉलेज आहे पुढाऱ्यांची, 50 आणि 80 लाखाच्या खाली मागत नाहीत. आमचा पगार 80 हजाराच्या खाली, कसं काय पोराला MBBS करू शकतो आम्ही? आणि हे शेजारचं येऊन सल्ला देतं, तुमच्या पोराला तुम्ही मेडिकलला टाका. त्याला सांगायचं तुझ्या पोराला तू नर्स करून दाखव, पुरीला नसती नर्स कर, मग तू मला डॉक्टर की सल्ला दे. आम्ही काय होतं, मराठी पोरं फेल होण्याची फक्त दोन कारणं मला दिसतात. हॅलो, मराठी पोरं फेल होण्याची मला फक्त दोनच कारणं दिसतात. एक तर ते सगळ्यांचंच ऐकत सुटतात किंवा ते कोणाचंच ऐकत नाहीत. कळलं का? जर तुम्ही सगळ्यांच्याच अपेक्षा पूर्ण करायला गेले तर तुम्ही आयुष्यात काहीच घडू शकणार नाही. आणि जर तुम्ही कोणाचंच काही ऐकलं नाही तरी तुम्ही काहीच करू शकणार नाही. काही ठिकाणी ऐकलं पाहिजे, काही ठिकाणी दुर्लक्षित केलं पाहिजे. जर चांगला सल्ला असेल तर जरूर घ्या आणि जर चांगला सल्ला नसेल तर सोडून द्या. पण तुम्हाला जर एखाद्याने म्हटलं ए मूर्ख आहेस, आपण 10 वर्ष तोच विचार करतो, किंवा मला मूर्ख म्हणला आणि मला मूर्ख म्हणला, बावळट म्हणला, तू सिद्ध करून दाखव ना तू मूर्ख नाही आहे. त्याच्यावर ताकद लावायची नाही, त्याची कॉलरच धरतो, त्याची गचांडीत धरतो आणि कुठं भेटतोय त्याला फटके देतो. अरे तू सुधरून बघ ना,
एखादा माणूस खरोखर सांगतोय की नाही तू मूर्ख आहे, तर आपण तपासलं पाहिजे मी किती टक्के मूर्ख आहे, 5% 10% 50% का 100%. मूर्खाची लक्षणं सोपी सोपी असतात, त्यात आपण बसतो की नाही बघितलं पाहिजे, बरोबर ना. पहिले बूट असताना दुसरे बूट घेणं मूर्खपणा आहे, पहिले कपडे असताना दुसरे कपडे घेणं मूर्खपणा आहे, पहिला मोबाईल असताना दुसरा मोबाईल घेणं मूर्खपणा आहे, पहिली गाडी असताना दुसरी गाडी घेणं मूर्खपणा आहे, पहिली असताना तिलाच भाकरी देता येत नाही आणि त्याला दुसरी करणं हा 100% मूर्खपणा आहे. पण हे तिथं पण सांगतो बरं का, आम्ही पाटील आहे पाटील. अरे तेव्हा तुमच्याकडं 500 acres जमीन होती, घरची लक्ष्मीन बाहेर तुमची अप्सरा, असे चालूच होतं कायम. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. आता आपल्या घरचीच अप्सरा व्हायची वेळ आली. अवदसा एवढी आपल्याकडे काय, आपल्याकडे काय आहे मला सांगावं, आपलं उत्पन्न किती, आपण कशावर खर्च केला पाहिजे, मुलांच्या पुस्तकावर खर्च करतो का आपण, ज्ञानावर खर्च करतो का आपण, नाही नाही. मराठी माणसांनी थोडंसं याचा नाद कमी करा, त्यातल्या काय माणसांनी जरा याचा नाद कमी करा. हॅलो, आमचं महिन्याचं जे काही बजेट आहे ना, त्यातला बराचसा भाग ह्याच्यावरच गेला आहे, खाणे अँड पिणे. म्हणजे दर रविवारी पाहिजेच हो, आणि सॉलिड बरोबर लिक्विड पण थोडं, म्हणजे 400-500 rupees तर कामाला दर आठवड्यात एकदाच. महिन्याचे किती झाले, 500 rupees हिशोबाने 2000 rupees इकडेच गेले. अरे 2000 rupees महिन्याचा संपूर्ण किराणा होतो भाजीपाल्यासकट. मी अनेक जैन गुजराती मारवाडी लोकांवर बसलो ना, तेव्हा मला हे गणित कळलं की ह्यांचं भांडवल कशातून उभं राहतं, कारण हे शाकाहाराचं पालन करतात, दारू कधीच पित नाहीत. तुम्हाला कुठला जैन माणूस दारू पितांना दिसला, ते दारू पित नाहीत, मटणही खात नाही, चिकनही खात नाही, सगळे पैसे स्पेअरला, साधी भाजी भाकरी खाते 10-20 rupees दररोजची, मग ते भांडवल उभं राहतंय. बघा ना, 2000 rupees महिन्याचे, वर्षाचे 24,000 rupees झाले. 24,000 rupees तुम्ही 4 gaadya लावू शकता, वडापावच्या इडली डोश्याच्या सांबारच्या, झालं ना भांडवल उभं. हे म्हणते भांडवलच नाही माझ्याकडं, सगळं भांडवल कुठं गेलं, आणि जे काही शिल्लक राहते ना दिवाळीचा बोनस, कपडे लत्त्यावरतीच गेला आमचा. साधं राहिलं तर काय वाईट आहे, रतन टाटा गरीब माणूस आहे का, कायम निळी पॅन्ट आणि असं निळं शर्ट असतंय. एक आमचा मित्र म्हणतात रतन टाटाकडं पैसेच नसतील, कायम एकच ड्रेस दिसतोय, असं असतं का रे मित्रांनो. एवढी मोठी माणसं साधी राहतात, आणि ज्याच्याकडं काहीच नसतंय ना ते असं, ह्याच्या गळ्यात आहे तेवढीच ह्याची प्रॉपर्टी, शिल्लक घरी काय, ते पण बेंटेक्स असतंय. लय सोनं दाखवलं ना, मी डाऊट घेतो की हे नकली आहे, आणि ह्याच्याकडे आलं कुठून, ज्याला अक्कल नाही ते सोनं घालत फिरतं, लक्षात घ्या, ज्याला अजिबात अक्कल नाही ते अंगावर सोनं घालून फिरतं, आणि ज्याला अक्कल आहे ना ते सोन्यासारखी माणसं गोळा करत फिरतं. म्हणून शिवाजी महाराजांनी सोन्यासारखी माणसं गोळा केली. तुम्हाला किती महाराजांच्या फोटोमध्ये असं दिसतं, असं पूर्ण अंग भरलंय सोन्यानी, इकडं ब्रेसलेट, इकडं चेन, अंग 3 lakh लोक महाराजांकडे कामाला होती, 1 lakh घोडे होते महाराजांकडं, एका घोडा म्हणजे आजचे एक मर्चडीस पकडा, 1 lakh मर्चडीस असणारा माणूस साधा राहतो, शेतावर बांधावर गावात पाड्यात जाऊन 18 pagad 12 boruchya जातीच्या लोकांना त्यांच्या झोपडीपर्यंत जाऊन भेटतो. आणि इथं ह्याच्याकडे एक फॉर्च्युनर आली ना, गाडीला काळ्या काचा, काच खालीच घेणार नाही, चोरीचे धंदे सगळे, काळ्या काचा म्हणजे चोरीचे धंदे असं माझं मत आहे. कोण तुम्हाला मारतंय का, तुम्हाला कोणाची भीती आहे, कशामुळे भीती आहे, तुम्ही कुठेतरी टोप्या टाकल्या असतील ना, टाकाटाकी केली ना, कुठेतरी उद्योग केले म्हणून भीती आहे. आमची तर गाडी अशीच हायवेने फिरती, कुणी पकडून दाखवावी गाडी, जो कॉलर धरील त्याचा पण उद्धार होईल. आपलं पॉझिटिव्ह आहे, जे काय ते पॉझिटिव्ह, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. बरं, आपली कॉलर कशाला कोण धरतोय, काय संबंधच नाही. जर तुम्ही चुकीचं काम केलं तर तुम्हाला भीती बाळगावी लागते, आणि जर तुम्ही चुकीचं काम केलं नसेल तर रात्री 12 सुद्धा तुम्ही विदाऊट बॉडीगार्ड फिरवू शकता. जेवढे जास्त बॉडीगार्ड याचा अर्थ तेवढा जास्त चोर. याचं कारण सांगतो तुम्हाला, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये ब्रिटनचे राष्ट्रपती, फ्रान्सचे राष्ट्रपती इकडं रिटायर झाले की दुसऱ्या दिवशी मेट्रोनी कामाला जातात, मेट्रोनी आपल्या ऑफिसमध्ये जातात, अजिबात बॉडीगार्ड प्रोटेक्शन नसतं. आमच्याकडं सरपंच जरी असेल ना, माजी सरपंच, तरी 2 fukatchi मागं पुढं घेऊन फिरतं, अंगरक्षक असावेत काय, फक्त वडापवारीच, अण्णांच्या बरोबर असतो, भाऊंच्या बरोबर असतोय. आता निवडणुका लागणार आहेत 6 महिन्यांनी, लोकसभा विधानसभा,
ज्याला ज्याला वाटतं आपल्या पोरांनी उद्योजक व्हावं त्यांनी संध्याकाळी 6 आत आपल्या पोरांना घरी बोलवायचं, तपासायचं, ह्याला रात्री कुठेही फिरकू द्यायचा नाही. जर ह्या 6 तुम्ही पोरं हाताळली तर पुढची 5 बिघडणार नाहीत हे मी तुम्हाला लिहून देतो. नाही तर तुम्ही म्हणताल नाही भेटते ना फुकटचा पुलाव, भेटते ना फुकटची बिर्याणी, भेटते ना फुकटची चपटी, तर आयुष्यभर महाग पडेल, झोपडी विकायला लागेल. जिथं जिथं फुकट मिळते तिथं सावध व्हा. ती तुझी तुझी चपटी पण नको, पुलाव पण नको, बिर्याणी पण नको, मी माझ्या पोराला माझ्या कामधंद्यामध्ये. प्रत्येक माय माऊलीला मी आज इथं शपथ देतो बरं का, की इलेक्शनच्या काळामध्ये 6 पोरांना अजिबात रात्रीचं घराबाहेर पडू द्यायचं नाही, आणि दिवसा सांगायचं इथं बसून काहीतरी पुस्तक वाच किंवा स्वतःचं दुकान लाव. अजिबात इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये त्यांना उतरवू नका असं मला वाटतं. तुम्ही देवाच्या पाया पडायला लागले तर आयुष्यभर पायाच पडताल, आणि जर तुम्ही शिवाजी महाराजांच्या नादाला लागले तर स्वतःच्या पायावर उभे राहताल. म्हणून तुम्हाला पायावर उभं करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. शिवाजी महाराज देव नाहीत, लक्षात घ्या. तुमच्या आमच्यासारखे हाडामासा जे जन्माला आलेले कर्तृत्व करून देवत्वापर्यंत पोचलेले व्यक्तिमत्व आहे, शिवाजी महाराज देव नाहीत पण कर्तृत्व एवढं मोठं आहे की देवापेक्षा अजिबात कमी पण नाहीत. आणि आज आमचं जे काही शिल्लक आहे, आमची संस्कृती, आमची परंपरा, हे सगळं जे शिल्लक आहे ना, जर शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज इतिहास वेगळा असता, तुमचे नावं वेगळी असती, माझंही नाव वेगळं असतं, सगळंच चेंज झालं असतं, देशाचंही नाव बदललं असतं, एवढं तरी आपण लक्षात ठेवूया. पण शिवाजी महाराज देव नव्हते हे समजून त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला पाहिजे. महाराज तुम्ही जर 422 किल्ले जिंकू शकता तर मी किमान 4 तरी दुकानं टाकीन, 4 तरी उद्योग काढीन, हेच शिवाजी महाराज आपल्याला शिकवून घ्यायचे. आमच्या मराठी पोरांनी नजर उघडी केली तर जग जिंकू शकतात, म्हणून पोरांनी फिरलं पाहिजे. जो जेवढा जास्त फिरेल त्याचा दृष्टिकोन तेवढा मोठा होतो आणि त्याला तेवढं जग जिंकता येतं. म्हणून आपल्या पोरांनी गावाच्या बाहेर पडलं पाहिजे, तालुक्याच्या बाहेर पडलं पाहिजे, राज्याच्या बाहेर पडलं पाहिजे. बघा ना, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी काय देव लावले, पण याच महाराष्ट्रातले शिवाजी महाराजांचा एक सरदार मध्य प्रदेशचा राजा झाला, एक इंदोरचा राजा झाला, एक ग्वालियरचा राजा झाला, एक बडोद्याचा राजा झाला. इथून गेलेले शिंदे त्यांची बहीण राजस्थानची 2 मुख्यमंत्री झाल्यात, वसुंधराजे शिंदे, शिंदे ते. हॅलो, बडोद्याचे गायकवाड राजे झाले इथून जाऊन. आणि महाराष्ट्रात आम्ही काय केलं, आम्ही काय केलं, काय नाही, जमलं तर बघू मुंबईत, नाही तर आहे आपलं गावाला आहेच आपलं, वडिलांनी घर बांधून ठेवलं आहे आणि 2 शेती आहे जिराती बागाती. म्हणून गाव सोडलं पाहिजे. शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला, शिवनेरीवर. महाराज परत आयुष्यात शिवनेरीवर गेले का, मला दाखला द्या. म्हणून ज्या गावी जन्म झाला त्या गावी जायचं नसतं. आम्ही तर दरवर्षी गावाला जातो आहे जत्रा. तुम्ही एवढं मोठं नाव आणि कर्तृत्व कमवा की गावकरी तुमच्याकडे मुंबईत भेटायला आले पाहिजे तुमच्या 20 माळ्यावरती, की साहेब आपल्या गावात असा असा कार्यक्रम आहे आणि शाळेसाठी 10 रुपयाची देणगी पाहिजे, तुम्ही जागेवर 25 चेक फाडला पाहिजे, एवढं कर्तृत्व कमवा मग गावात जावा. नाही तर ह्यो पदर खर्चाच्या वर्गणीनं गावात दरवर्षी न बोलावता पाहुणा का नाही आलं तो जत्रेला सहज. त्याला राजकारणाचा किडा ना, गावातल्या राजकारणात इंटरफेअर करायचा किडा मोठा ना. हा किडा जर बाहेर काढला ना मराठी माणसाचा, तर मराठी माणूस गरुड होऊ शकतो. उद्योगधंद्यामध्ये फक्त तीच ताकद, तीच धमक फक्त उद्योगधंद्यामध्ये लावली ना, चिमणीचा डायरेक्ट गरुड होऊ शकतो असं मला वाटतं. जगात सगळे पुढारलेले लोक आहेत ना, जातपात हे न बघता शिक्षण काय आणि श्रीमंती काय एवढंच बघतात. आपले लोक असंही शिक्षण नको श्रीमंती नको, कुठल्या गावचा आणि जात काय तुझी आणि तू वरचा का खालचा, याच्यातच आमचं अडकलेलं काही नाही. आमचा एक मी तुम्हाला उदाहरणासारखं सांगतोय. तुम्ही मुंबई आणि पुण्यातल्या सगळ्या हॉटेलमध्ये जे तुम्हाला हे मिळतं ना पनीर, A1 लेवलचं पनीर, ते साताऱ्यामध्ये बनतं, बाबर नावाचे ग्रस्त बनवतात. हॅलो, बाबर नावाचे ग्रस्त बनवतात, फक्त मुंबई आणि पुण्यातल्या 5 हॉटेलमध्ये विकतात. इतर घरगुती किरकोळ किरकोळ असं विकत नाहीत. जवळपास काहीतरी 400 किलोचं ते पनीर आहे, स्पेशल त्यांचा तो हे आहे. त्यांची बायको कुठली माहिती आहे का तुम्हाला? हॅलो, युक्रेन. क्रेन माहिती आहे का? क्रेन, उक्रेन. हां, उक्रेन तर माहिती आहे आपल्या, क्रेन म्हणलं की उक्रेनच. युक्रेनची बायको आहे ह्यो मराठी. बाबर म्हणजे मराठा,
आणि ती युक्रेनची. काय इंग्लिशमध्ये बोलले असतील नसतील मला माहीत नाही, डोळ्याची भाषा प्रत्येकाला कळते. आमचा दुसरा एक मित्र आहे देशमुख नावाचा पुण्यातला, त्याची बायको जापनीज आहे, जापनीज, बाळासाहेब देशमुख त्याचं नाव, कधी पाहिलं भेट घालून देईल तुमची. तो दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानला गेला नोकरीला, आता शिक्षण कमी वय कमी काय नोकरी करायची काहीच येत नाही, एका हॉटेलमध्ये तो माणूस म्हणला भांडी घासतील का, जापनीज भाषा तरी कुठे तुझी, फक्त इशारा केला ओके, म्हणलं ओके, जेवायला तिथंच झोपायला तिथंच, भांडी बिंडी धूत बसला, पोरगं लहानाचं मोठं व्हायला लागलं. त्या हॉटेलच्या मालकाला एकुलती एक पोरगी, 24 तास हॉटेलमध्ये हो आणि त्याला एकुलती एक पोरगी आणि जुळलं नसूत. तो म्हणला तुला हॉटेलचं सगळं माहिती आहे, हा हॉटेल सांभाळण्यासाठी दुसरा लायक माणूस मला दिसत नाही, तू भांडी पुसण्यापासून धुण्यापासून ते कॅश सांभाळण्यापर्यंत किचनपर्यंत सगळं तुला माहिती आहे, विल यू मॅरी टू माय गर्ल, तू माझ्या मुलीशी लग्न करशील का. आज त्या बाळासाहेब देशमुखची जपानमध्ये 4 हॉटेल आणि आपल्याला तर शिवाजी महाराजांनी एवढी मोठी संपत्ती दिली, एवढा मोठा संपन्न भूभाग आपल्याला दिला, एवढा मोठा वारसा दिला, आपण कुठे पाहिजे होतो ते समजून घेण्यासाठी काहीतरी आपण जपानला गेलं पाहिजे, युरोपला गेलं पाहिजे. अगदी माळ रानावरती दुबई उभी आहे, हॅलो, आपल्याला वाटतं नाही ते तेल विकतात, तेलाचे पैसे मिळत असतील, हां, दुबईचं उत्पन्न तेलातून फक्त 1% आहे, बाकी 99% त्यांच्या बुद्धीचे पैसे आहेत. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं होतं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आमचं अजूनही असंच आहे, मारामाऱ्याच करायच्यात, असं ह्याचा काहीतरी विचार करणार जेव्हा. IPS ऑफिसर कसा असतो? असा असतो. आणि हवालदार कसा असतो? एका IPS ऑफिसरच्या हाताखाली किती हवालदार असतात? हॅलो, IPS म्हणजे जिल्हा प्रमुख, SP, SPच्या हाताखाली किती पोलीस असतात? कमीत कमी 400 पोलीस. मग पोलीस होण्यात इंटरेस्ट आहे का SP होण्यात इंटरेस्ट आहे? पण आम्ही आजही कुठे पोरगं तुमचं, कोल्हापूरला पाठवलंय तालमीत. आता तालमीचं काळ गेला नाही, एक बटन दाबला तर अख्खा देश गायब होतोय, असले न्यूक्लिअर सायंटिस्ट मिसाईल बिसाईल बनवलेत. आम्ही अजूनही तिकडंच, या महाराष्ट्रातील तरुणांची स्वतःची टपरी ते फॅक्टरी एवढा प्रवास करण्यासाठी माझा जन्म आहे. तुम्ही पोरांनी फक्त टपरी टाकायची तयारी ठेवा, फॅक्टरीपर्यंत आपण त्याला घेऊन जाऊ. तुम्ही तुमच्या कष्टाने मोठे होणार आहात, फक्त आम्ही तुम्हाला दिशा देऊ. अर्जुनासारखं लढायचं काम तुमचं आहे, फक्त दिशा द्यायचं काम आमचं राहील. आम्ही तुम्हाला सांगू की हे कर ते कर आणि ते बरोबर तुम्ही करायचं. लाज सोडायची नाही, शरम बाळगायची नाही. केळी विका, सफरचंद विका, पाणीपुरी विका, शिवपुरी विका, आणि लक्षात घ्या, कच्चा माल कधीच विकायचा नाही, पक्का माल विकायचा. कच्चा माल कधीच विकायचा नाही. कच्चे लोक कच्चा माल विकतात, पक्के लोक पक्का माल विकतात. तुम्ही काय विकलं पाहिजे तुम्हाला सांगतो. अंड किती रुपयाला भेटतं? अंड कोंबडीचं किती लोकांना माहिती आहे? 5 रुपयाला मिळतं, हातवर करा. म्हणजे एवढे आहेत लोक. 5 रुपयाचं अंड, तेच जर आपण तव्यावर फोडलं आणि तळलं त्याचं आमलेट केलं किती रुपयाला जातं? 30 रुपये, 20 रुपये, 30 रुपये ना. मला सांगा, कच्चं अंड विकलं तर 5 रुपये, मिळालं कितीला तुम्हाला? 4 रुपयाला. मार्जिन किती? 1 रुपया. पण ते फोडलं आणि त्याचे आमलेट बनवलं, बुर्जी बनवली, तर कितीला गेली? 30 रुपये. किती पट फायदा झाला? 4 रुपयाचं अंड डायरेक्ट 30 रुपये, किती झाले? 7 × 28, 7 पट आहे की नाही? मी जेव्हा फिरतो ना महाराष्ट्रात मित्रांनो, रात्री अपरात्री कुठेही कुणी मला दिसला रात्री चहा विकतानी, रात्री एका पोराचा धंदा काय आहे माहिती आहे का? फक्त अंडी उकडून 1/2 पीस करायचे, त्याला थोडीशी मिरची लावायची आणि ते लोकांना द्यायचं. किती रुपयाला एक अंड उकडलेलं मला सांगा? 10 रुपये कमी आहेत का? असं आहे का की 1 लिटर रॉकेलमध्ये एकच अंडं उकळलं जातं? असं आहे का? असा मोठा टोप ठेवा, 100-200 सगळे त्यात बसतात. 4 किती झाले जागेवरती? 10 रुपये झाले की नाही? एका रात्री 200 अंडी विकली, कारण सगळी हॉटेलं बंद झाले, लोकांनी खायचं काय. मी त्याला म्हटलं तू काय धंदा करतो हा अंड्याचा? तो म्हणला साहेब 11:00 सगळी हॉटेलं बंद होतात, मग लोकांनी खायचं काय असं मला वाटलं. मी सकाळी कॉलेजला जातो, संध्याकाळचा मोकळा वेळ असतो, 11:00 कॉलेज आहे, सकाळी उशिरा उठलं चालतं आहे, म्हणून मी रात्री 11:00 रात्री 3 वाजेपर्यंत हे अंडे विकतो. म्हणलं किती मिळतात रे तुला? म्हणलं साहेब 200 अंडी सहज विकतो मी. मला सांगा आता 200 × 10 रुपये किती झाले? 2000 महिना किती झाले? आणि आम्ही काय म्हणतो, आमचा बाळ्या ना रिलायन्समध्ये कामाला आहे, 12,000 रुपये पगार आहे, हे किती तास काम करते? 11:00 लावते,
12 1 2 3 4 तासात 2000 कमवतंय, महिन्याला 6000 रुपये म्हणजे 60000 रुपये, दिवसाचे कामधंदे संभळून शाळा बिळा संभळून मग काय करायला पाहिजे? आम्ही नोकरी करायची काळाशी अंडी विकायची? कच्ची अंडी विकायची नाही. माझं परत म्हणणं काय, कच्च्या मत बेचो पक्का बेचो. पक्का बेचा ना. आता तुम्हाला सांगतो, नुसता पाव कितीला विकतात? पाव कितीला भेटतो? पाव 2 रुपयाला. तोच पाव पावभाजीबरोबर विका कितीला जातो? जाऊ हॉटेलमध्ये ट्रायल करा. फक्त त्या पावमधून चिरायचा, त्याला तेल किंवा थोडंसं तूप ब्रेड लावल्यासारखं करायचं, गरम तव्यावर ठेवायचा आणि तुमच्या ताटात येऊन ठेवायचा. झाले की नाही 2 रुपयाचे 10 रुपये होतात की नाही? हां. आता तुम्हाला पुढचं उदाहरण सांगतो. एक पेरू कितीला भेटतो? पेरू 2 रुपये 5 रुपये का असेल. एक ॲपल कितीला भेटतं? 1 किलोमध्ये समजा 6 ॲपल आले तर 1 ॲपल 10 रुपयाला. एक अननस कितीला भेटतो? अननस पपई कितीला भेटते? पपई हां एवढी मोठी असते, 40 रुपये किलो. हां हे नुसती पपई, नुसतं ॲपल, नुसतं अननस, नुसती केळी विकायची नाही, हे सगळं एकत्र करायचं, व्यवस्थित कापायचं, एका डिशमध्ये ठेवायचं. कितीला भेटतं फ्रूट सॅलड? सांगा सांगा नीट सांगा. 40 रुपये. मला सांगा त्याच्यात ॲपल किती असतात? हो एवढीशी पोड अशी पातळ, एकदम पातळ वेफरसारखी. जास्त काय असतं त्याच्यात? कलिंगड, पपई, अननस आणि केळी. कितीचं असेल ते? ते डिश कितीची असेल ॲक्च्युअल कॉस्ट काढली तर? 5 रुपये. 10 रुपये पकडू. 10 रुपयाचे फ्रूट असे विकले आणि जर चिरून विकले तर 10 डायरेक्ट 40 होतात. काय विकलं पाहिजे आम्ही? काय विकायला पाहिजे? फ्रूट सॅलड म्हणून विकायला पाहिजे की नाही? आहे की नाही? आमच्या एका मित्राच्या भाच्याचे दुकान आहे पुण्यामध्ये, फलार नावाने. 3 लाख रुपये पगाराची नोकरी होती आय आय टीमध्ये हिंजेवाडीत. आता आमच्यासोबत आले की लोक बिघडतात लगेच, ऐकून पण बिघडलेत काही लोक. 1000 पोरांनी नोकऱ्या सोडल्यात, आता स्वतःच्या गाड्या घेऊन फिरतायत. स्वतःच्या गाड्या ट्रेननी नाही जात, आता स्वतःची गाडी आहे. त्याने ते 3 लाखाची नोकरी सोडली, त्याचे सगळे सासरवडीचे लोक भेटायला आले. म्हणजे डोकं फिरलं आहे का? अरे नोकरी आहे म्हणून तर पोरगी दिली ना, आता तू नोकरी सोडतोय. तो म्हटला नोकरी शिकेल ती का पोरगी लग्न? ते म्हणले हो. म्हणले एक काम करा, हे 2.5 कोटीचा फ्लॅट माझ्या नावावरती आहे, असा जे असा तुमच्या पोरीला देतो, पण माझ्या डोक्यात हे उद्योजकतेचं खूळ आहे, जमलं तर पोरगी घरी घेऊन जा, नाही तर इथं राहिलं तरी चालते. असं म्हणल्यावर ते थोडे डिफेन्सला आले की आता पोरगी कशी परत न्यायची? ते म्हणले नाही बाबा तुम्हाला जसं वाटतं तसं करा, पण आम्हाला तर काय हे पटलेलं नाही. बघा बाबा तुम्ही काय द्या. तो म्हणला थोडंस वर्ष 2 वर्ष दम धरा, तुम्हाला पटेल मी काय करतोय. मला जर 3 लाख रुपयाची नोकरी सोडता येते तर समजायचं मला काहीतरी अक्कल आहे. हां जरा विश्वास ठेवा. त्यांनी जिथं कामाला होता ना त्या हिंजेवडीमध्ये लोकांचे इंजिनियर असल्यानंतर दिवसभर काम चालू, रात्रभर काम चालू, जेवणाची वेळ नाही, खाण्याची वेळ नाही, मग त्यांना ॲसिडिटी होते, पोट फुगतं. मग त्याला डॉक्टरांनीच सल्ले दिले ते की मी दिवसातून 1 प्लेट तरी फ्रूट खावा, नाही तुमची तब्येत ओके राहील, नाही तर नुसतीच कॉफी, नुसत्या सिगरेटी, जरा फ्रूट बीट पण खावा. तो सल्ला यांनी गृहीत धरला आणि जिथं काम करत होता तिथंच खाली त्यांनी ओळखीनं ते एक छोटीशी टपरी लावली. त्यावेळी तो 20 रुपयाला प्लेट द्यायचा, आता ती 60 रुपयाला प्लेट भेटते. पुण्यात त्याची 3 दुकानं आहेत आणि दिवसाचा नफा आहे 3 लाख रुपये दिवसाचा. म्हणून 3 लाख रुपयाची पगाराची नोकरी सोडायची हिंमत ठेवली, म्हणून आज दिवसाला 3 लाख रुपये. आमचं 12000ची जरी असली ना तरी आम्ही त्याला सांगतो चिटकून राहा, आज ना उद्या परमनंट होशील, कल्याण होईल तुझं. आता 12000 मुंबईत कल्याण होतं का? 12000 ह्याचं ट्रेनचा पास, पोराची शाळेची फी आणि किराणा दुकानाचं बिल हे दिलं ना तर ह्याच्या पेंडीतून काहीच शिल्लक राहणार नाही, पडणार नाही खाली. ह्याला बरमुडा घेता येणार नाही स्वतःला, बरमुडा म्हणजे 3/4 एवढी गरिबी येऊ शकते. म्हणून काळ बदलतोय, आपण सगळ्यांनी मराठी माणसाने एकत्र यायचंय. आपलं तू कोकणातला मी घाटावला, तू घाटावला मी मराठवाड्यातला विदर्भातला, हे सगळं बाजूला ठेवून
आपण सगळे शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीत जन्माला आलो, खांद्याला खांदा लावायचा, सगळ्यांनी मिळून हा गोवर्धन उचलायचा. मुंबईत मराठी माणूस परत सन्मानाने आला पाहिजे, उभा राहिला पाहिजे, आणि वावरातला माणूस आमचा शेतकरी म्हणून आला पोरगा टॉवरमध्ये गेला पाहिजे. बस एवढंच आपलं स्वप्न.